अरे मायबापच जर आपल्या लेकराला सांभाळू शकत नसतील, मायबाप जर संस्कार देऊ शकत नसतील, तर मग त्या लेकराने जायचं कुणाकडे? आज शॉर्ट कपडे घालून जर मुली व्हिडिओ बनवत असतील, शॉर्ट कपडे घालून जर मुलीओ मुलगी इन्स्टा आय डी, लक्षात ठेवा मायबाप, या कलियुगाची कहाणी काय आहे? अरे या कलियुगामध्ये कुणाला कथा कीर्तन प्रवचन आदी आवडणार नाही महाराज. या कलियुगामध्ये देवधर्म सांदी पडिले, सकळ विषय गोंधळ गाजत असे, नाथबाबांची प्रमाण आहेत. या कलियुगामध्ये केवळ हेच चालेल मायबाप, विषयी गोंधळ गाजत असे. आज टी व्ही जर उघडली, टी व्ही ओपन केली तर टी व्ही बघू वाटत नाही, टी व्हीवरच्या मालिका बघू वाटत नाही महाराज. मोबाईल ओपन केला तर मोबाईल बघू वाटत नाही, बघूशी वाटत नाही. अरे कुणासमोर बघूसुद्धा बघण्याची हिम्मतसुद्धा होत नाही. आज फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इन्स्टा आदी सर्व प्लॅटफॉर्मवरती जा, बघण्याची लाज वाटते. दोष कुणाचा आहे? दोष कुणाचाच नाही, दोष मायबापाचा आहे. अरे मायबापच जर आपल्या लेकराला सांभाळू शकत नसतील, मायबाप जर संस्कार देऊ शकत नसतील, तर मग त्या लेकराने जायचं कुणाकडे? आज शॉर्ट कपडे घालून जर मुली व्हिडिओ बनवत असतील, शॉर्ट कपडे घालून जर मुलीओ मुलगी इन्स्टा आय डी, फेसबुक आय डी, यूट्यूबला जर व्हिडिओ अपलोड करत असेल, नको नको ते नखरे जर करत असेल, तर तो दोष त्या मुलीचा की मायबापाचा? मला एक गोपालदादा आहेत का? मला त्यांनी फार गोड संदेश देऊन गेले, त्यामुळे मी आज मला आवडतो. महाराज कथा कीर्तन प्रवचन कमी आहे का? कथा कीर्तन प्रवचन कमी आहे का? आज संस्कार फार महत्वाचे, जे की आम्ही विसरलो. दोष त्या लेकराचा नाही हो, दोष लेकराचा नाही, दोष मायबापाचा आहे. मायबापच प्रोत्साहन देतात, काय मायबाप व्हिडिओ बघत नसतील? महाराज बिघडली दुनिया, दुनिया नाही बिघडली, आमचे विचार बिघडले, विचार बिघडले. कालाय तस्मय नमः, कधी कधी डोळे बंद करावे लागतात, पुढे चालावं लागतं. किती पाप वाढलं बोला ना. कथा कीर्तन प्रवचन कोणाला आवडत नाही, नको नको ते खाल्ले, नको नको ते आवडल्याशिवाय राहत नाही. चित्रपट महाराज संपूर्ण सर्वात मोठी या समाजाची हानी कोणी केली असेल तर चित्रपटांनी केली, यात काही शंका नाही. मला चांगलं माहिती आहे, मी लहान असताना मला लाज वाटत होती. ते कधी कधी चित्रपट बघत असताना, लहान असताना, मर्यादा असताना. आज लाजच लोक विसरले, आज लाज गुंडाळून ठेवली. एक तर नटी आली ती कपडेच घालीत नाही, है ना? काय आमच्या समाजाने संस्कार घ्यायचे? हा दोष महाराज कुणाचाच नाही, हा दोष मायबापाचा आहे. दोष अण्णाचा नसतो, दोष आचार्याचा असतो. संस्कार द्यायला कुठेतरी मायबाप कमी पडतात ना, म्हणून ही अशी कार्टी जन्मला येते. म्हणून लक्षात ठेवा, एवढं पापाला अनुमोदन देणारी, बरं त्यांचे फॉलोअर्स जास्त, त्यांना सपोर्ट. आपण जर कोणी काही बोललं ना, आता मी असं बोललो ना, मलाच नावं ठेवणार, है ना? आम्हालाच नावं ठेवणार, काय गरज आहे, काय गरज आहे बोलायची? कथाच करावं, संतांच्याच कथा सांगावं. अरे संतांच्या ऐकून ऐकून ऐकणारी मेले, सांगणारी मेले, है ना? सांगणारे आम्ही उगाळून उगाळून पिले, त्याला घासून घासून मारले, काही परिणाम नाही, काही बदल. हम जैसे थे वैसे, जसे होतो ना तसेच आहे. लक्षात ठेवा, पलटेल सेन जर माती घेऊन वर येत असेल ना, तर एवढा मोठा झालेला हा कार्यक्रम, एवढा मोठा झालेला हा सप्ताह, काहीतरी बदल अपेक्षित आहे, बदल अपेक्षित. तो जर होत नसेल तर मला असं वाटतं तुमचा वेळ व्यर्थ जातोय. तळमळाई त्या महात्म्याची. आमचे गोपालदादा पाटील तळमळाई त्या महात्म्याची. आमचा सनातन हिंदू धर्म जिवंत राहिला पाहिजे, आम्ही सर्व एकत्रित आलो पाहिजे. तळमळाई त्या महात्म्याची, तळमळाई. लक्षात ठेवा मी बाप,
पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांचे ऐका कलीचे महिमान असत्याशी रिझले जन. ही पा ही या कलियुगाची अवस्था. म्हणून उद्धव म्हणतात अरे प्रभू आप जा रे हो निजिदम. अरे पुढे पापी कलियुग येणार आहे देवा या समाजाचं काय होणार आहे. पाप्यांचं जाऊ दे देवा पण याही कलियुगामध्ये तुझे भक्त असतील रे. नाही तसं नाही महाराज. भगवंताचे आजही भक्त आहेत माझ्या वृंदावनला. चला माझ्या वृंदावनला चला. कळेल तुम्हाला फुटाफुटावरती असे महात्मे दिसतील ज्यांनी संपूर्ण आयुष्य गिरिराजेच्या चरण कमलावरती अर्पण केलं. मी एका स्वामीजींना एका महात्म्याला विचारलं दादा अरे बाबाजी कब से दंडवती दे रहे हो. त्यांनी मला गोड उत्तर दिलं. तो बोलला महाराजजी 35 साल तो हुए अभी पता नहीं ठाकुर जी कितने सालों में परिक्रमा पूरी लगा देंगे. 1008 वेळा ते एकाच जागेवर दंडवत लावतो. महाराज डोळ्यात खळखळ 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 अश्रू आले. प्रभू आयुष्य या महात्म्याने फक्त तुझी दंडवती परिक्रमा देण्यामध्ये घालवलं रे. आमचं मन या विषयी सुखातनच बाहेर पडत नाही. आम्ही काय तुझी भक्ती करणार आहे काय भक्ती करणार आहे. कथा कीर्तन केलं म्हणजे देव प्राप्त होत नाही माय बाप. तुमच्या समोर व्यासपीठावरती बसलो तुम्हाला छान छान गप्पा मारतोय म्हणजे देव पण नाही. भक्तीचा अर्थ फार वेगळा आहे फार वेगळा. हे फक्त पोस्टमनचं काम आहे. हे जे इथे चाललंय ना हे पोस्टमनचं काम आहे. संतांचा आलेला संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा हे पोस्टमनचं काम आहे. व्यास गादी श्रेष्ठ आहे. व्यास गादीवर बसलेला श्रेष्ठ आहे मान्य आहे पण हे पोस्टमनचं काम आहे. खरं ते प्राप्त करण्यासाठी हे काय किती मोठमोठे संत आयुष्य घालवलं. त्यांनी आयुष्य डोळ्यात अश्रू येतात तेव्हा कळतं तेव्हा पटतं अरे भाई तू किस झाड की पत्ती है. आजही हजारो संत आहेत मै बाप पण त्यांना सन्मान आहे मुळीच नाही उलट त्रास आहे. म्हणून उद्धव म्हणतात प्रभू चाललंय तुम्ही निजधामाला पण या लोकांनी काय करायचं या भक्तांनी कुणाकडे जायचं देवा. त्यावेळेस भगवान म्हणतात अरे उद्धव ना मे के जाता हो ना कही आता हो. अरे उद्धवा मी तर घटाघटामध्ये निवास करतो रे उद्धवा. मी तर प्रत्येक ठिकाणी आहे उद्धवा. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. उद्धव मी प्रत्येक ठिकाणी आहे रे. मी कुठे नाही देवा कुठे नाही उद्धव. कण कणमय भरा है राम. पण उद्धवा मला प्रगट करण्यासाठी प्रेम लागत रे. प्रेम ते प्रगट होई मै जाना. लेकिन फिर भी प्रभु इस कलियुगी भक्तों को तेरा अगर दर्शन करना हो तो वो आपको कैसे पहचाने. त्यावेळेस भगवान बोलतात अरे उद्धवा ना मैं कही जाता हूँ ना कही आता हूँ. जब मैं लोगों के सामने आता हूँ तो लोग कहते भगवान आ गए. जब मैं अंतर्धान होता हूँ तो लोग कहते भगवान चले गए. लेकिन उद्धव सच बात तो ये है ना मैं कही जाता हूँ ना कही आता हूँ. लेकिन फिर भी अगर इस कलियुगी भक्तों को मेरा दर्शन करना हो ना उद्धव तो इसके लिए सर्वोत्तम साधन कोई है तो वह है श्रीमद्भागवतम शास्त्रम. क्योंकि भागवत ही मैं हूं और मैं भागवत हूं. उद्धव भागवत आणि मी वेगळा नाही रे. माझं भागवत मीच आहे. मी म्हणजेच भागवत आहे असं म्हणतात. भगवंतांनी प्राण त्यागला देह त्याग केला प्राण ज्योत निघाली. अरे वीज कडकडावी वीज चमकावी